नमस्कार मित्रांनो गावागावातील महाराष्ट्र या यूट्यूबच्या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मी तुमचा दोस्त प्राध्यापक महादेव झोळ डिजिटल जगातील घडामोडी व अन्य विषयांचे व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी तुमचा माझा आणि आपल्या सर्वांचा आवडता हा यूट्यूबचा चॅनल व्हिडिओखाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा व बेलचे चिन्ह दाबून आपल्या चॅनेलविषयी माहिती मिळवा अपडेट राहा चला तर सुरू करूयात डिजिटल क्रांती या चॅनलमधील पहिला व्हिडिओ पेटीएमच्या माध्यमातून आपण पेमेंट देऊ घेऊ कसे शकतो हे तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगणार आहे पेटीएम तुम्ही काय करायचं आहे प्लेस्टोरमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोरमधून पेटीएम डाउनलोड केल्यानंतर हा अशा प्रकारचा आयकॉन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल याच्यावरती क्लिक करा आणि पेटीएम आपण लॉग इन करूया <coughs> या ठिकाणी पेटीएमचा हा व्हिडिओ विंडो तुम्हाला सुरुवातीला ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला मी लॉग इन कसं करायचं ते दाखवतो ओके या ठिकाणी लॉग इन टू पेटीएम या बटनावरती सुरुवातीला तुम्हाला क्लिक करावं लागेल जर तुमचं अकाउंट ऑलरेडी असेल तर परंतु जर तुमचं अकाऊंट ऑलरेडी नसेल तर क्रिएट अ न्यू अकाउंट या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल आपण रिसेंटली चला ट्राय करूयात एक तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठ्याहत्तर अडोतीस त्र्याण्णव हा मी माझा मोबाईल नंबर टाकून घेतो त्यानंतर एक आपल्याला पासवर्ड तयार करावा लागेल तुम्हाला तर या ठिकाणी माझा ऑलरेडी अकाउंट असल्याकारणानं पासवर्ड तुम्हाला जो काय वाटेल तो तुम्ही टाकू शकता हा पासवर्ड आणि त्यानंतर सिम्पल या ठिकाणी तुमचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे ईमेल ॲड्रेस ऑप्शनली आहे तुम्ही नाही टाकला तरी चालू शकतो दॅन क्रिएट अ न्यू अकाउंट या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे आता माझं ऑलरेडी अकाउंट असल्याकारणानं मी प्रोसेस करत नाही क्रिएट टू न्यू अकाउंट म्हटल्यानंतर तुमचं लगेच अकाऊंट सुरू होईल आणि त्यानंतर लॉग इन टू पेटीएम आपल्याला म्हणावं लागेल ओके आपण बॅग घेऊयात आणि इथे लॉग इन टू पेटीएम असं आपण म्हणूयात माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकून लॉग इन करतो ओके त्यानंतर मी माझा पासवर्ड या ठिकाणी टाकतो ओके okay, पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यावर लॉग इन सिक्युअरली या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन सिक्युअरली बटनावर क्लिक केल्यानंतर आपलं वॅलेट आपलं अकाउंट या ठिकाणी लॉग इन होईल मी ऑलरेडी अगोदरच हे अकाउंट तयार केलं होतं अभिनव स्कूल या माझ्या शाळेच्या नावानं ज्यावेळेस नोटबंदी झाली होती नोटबंदी झाल्यानंतर लोकांना पैशांची खूप अडचणी यायला लागल्या बँकांच्या रांगेमध्ये लोक दोन दोन तीन तीन तास थांबायचे तरी देखील लोकांना फक्त दोन हजार रुपये मिळायचे कित्येक लोकांना दोन हजार रुपये देखील मिळाले नाहीत परंतु या पेटीएमच्या माध्यमातून आपण आपल्या खात्यातील रक्कम दुसऱ्यांना कशी देऊ घेऊ शकतो हे अतिशय सुंदर मी या ठिकाणी उदाहरण तुम्हाला दाखवतो मी त्या नोटबंदीच्या काळातच हे अकाउंट सुरू केलं होतं कित्येक लोकांची फीज शाळेची या पेटीएमच्या माध्यमातून मी रिसीव केली आणि लोकांना रांगेमध्ये गर्दीमध्ये थांबण्याचं मी त्यांचा त्रास वाचवला ओके चला सुरू करूयात होम या बटनावरती तुम्ही क्लिक करा आणि मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो की तुमच्या पेटीएमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे ॲड कसे करू शकता ते ॲड मनीचं जे बटन आहे ते मनीचं बटन तुम्ही प्रेस करायचं आहे ॲड मनीचं बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला हवी ती रक्कम या ठिकाणी टाका कमीत कमी पन्नास रुपयांपासून आपण व्हेरीफाय अकाउंट केलं असेल तर तीस पस्तीस हजारांपर्यंत आपण ॲड मनी एका वेळेस ॲड करू शकतो मी जस्ट पन्नास रुपये शंभर रुपये ॲड करून या ठिकाणी तुम्हाला दाखवतो ओके त्यानंतर ॲड मनी या बटनावर क्लिक करा ॲड मनी या बटनावर क्लिक केल्यानंतर कम्प्लीट युअर पेमेंट हे नवीन विंडो ओपन होईल हे पेमेंट यूज पेटीएम अकाऊंट पेटीएम अकाऊंटमधून आपण घेऊ शकतो पण मला पेटीएम अकाउंटमधून नाहीत घ्यायचे मला माझ्या डेबिट कार्डवरून ए टी एम कार्डवरून पेमेंट घ्यायचं आहे तर हे ऑलरेडी माझं रजिस्टर्ड आहे माझं डेबिट कार्ड तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो डेबिट कार्ड आणि या ठिकाणी कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे थे, या ठिकाणी कार्डचा डिटेल महिना त्यानंतर वर्ष आणि सी वी व्ही नंबर हे टाकल्यानंतर पे नाव आपल्याला करायचे हे मी सगळं प्रोसेस करतो आणि पे नाव म्हणतो ओके पे नाव म्हटल्यानंतर कम्प्लीट युअर पेमेंट अशी एक वेगळी विंडो या ठिकाणी आपल्याला ओपन होईल रुपे कार्ड आहे माझं तो रुपे कार्ड इथं आलेलं आहे आणि युनियन बँकेचं माझं अकाउंट युनियन बँकेचं कार्ड असल्याकारणाने ह्या युनियन बँकेच्या आपल्याला सिस्टमवरती हो तिने घेऊन गेलेलं आहे या ठिकाणी एंटर ओ टी पी सेंड टू युअर मोबाईल नंबर हा रजिस्टर्ड माझा मोबाईल नंबर आहे ज्याच्यावरती ओ टी पी पाठवलेला आहे मी माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये पाहतो मला ओ टी पी आलेला आहे का ओके बरोबर आहे आलेला आहे मला ओ टी पी आणि मी तो ओ टी पी या ठिकाणी आता टाकतो बत्तीस एक्केचाळीस एकवीस बत्तीस एक्केचाळीस एकवीस हा मला ओ टी पी आलेला आहे आणि सबमिट केल्यानंतर विदिन अ सेकंड आपल्याला पेमेंट आपल्या वॅलेटमध्ये ॲड झालेलं दिसेल ओके यस ॲडेड सक्सेसफुली यो पेटीएम वॅलेट आणि किती हंड्रेड रुपीज आणि या ठिकाणी सक्सेसचा हा मार्क तर अतिशय सुंदर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण शंभर दोनशे पाचशे हजार दोन हजार दहा हजार रुपये पण याच्यामध्ये ॲड करू शकतो चला पुन्हा जाऊयात आपण आपल्या होममध्ये इथे आपण आपलं पासबुक पाहू शकतो या पासबुकमध्ये आपण शंभर रुपये ॲड केलेली आपल्याला एंट्री दिसेलच ओके या ठिकाणी वॅलेटमध्ये जाव्यात आणि या ठिकाणी शंभर रुपये आपण ॲड केलेली आपली एंट्री आहे ॲडेड टू पेटीएम अकाउंट प्लस हंड्रेड रुपीज अठ्ठावीस ऑक्टोबरला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार सतरा पावणे चार वाजता ही रक्कम मी या ठिकाणी तुम्हाला ॲड करून दाखवलेली आहे यानंतर आपण आपल्या अकाउंटमधून दुसऱ्याला पेमेंट कसं पाठवू शकतो हे मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या मा माध्यमातून दाखवतो इथे पे हे आयकॉन आहे सुरुवातीलाच असतं या पे आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण दुसरीकडे पेमेंट ॲड करू शकतो पेमेंट ॲड करण्याचे दोन तीन माध्यम आहेत क्यू आर कोड स्कॅन करून तर इथे क्यू आर कोड स्कॅन करायला मी तुम्हाला सांगतो क्यू आर कोड स्कॅन करून किंवा दुसरा एक प्रकार आहे क्यू आर कोड स्कॅन केलेला आहे दुसरा प्रकार आहे की इथं आपण मोबाईल नंबर आपला टाकू शकतो जो मोबाईलला आपल्याला ज्या मोबाईल नंबरला पैसे पाठवायचे आहेत तर या ठिकाणी क्यू आर कोडच मी स्कॅन करून दाखवतो येस आणि हा माझा क्यू आर कोड या ठिकाणी स्कॅन केलेला आहे महादेव झोळ हे माझं दुसरं एक अकाऊंट आहे माझ्या दुसऱ्या नंबरवर आणि किती पैसे पाठवायचे त्या अकाउंटला आपण ते इथे सांगू शकतो आपण चला एक आपण दोन रुपये पाठवायचेत म्हणून अगदी आपण कितीही रुपये पाठवू शकतो परंतु आपण दोन रुपये पाठवायचे म्हणूयात आणि सेंड म्हणतो मी सेंड म्हटल्यानंतर हे डिस्क्रिप्शन आहे ते ऑप्शनली असतं ते तुम्ही त्याच्यामध्ये काही लिहावं असं काही कन्फम म्हणजे कंपल्सरी नाही आहे आणि पे असं म्हटल्यानंतर या ठिकाणी दोन रुपये विदिन अ सेकंड सेकंडसुद्धा लागला नाही तेवढ्यामध्ये सेंट सक्सेसफुली टू महादेव झोळ अशा पद्धतीनं तुम्ही साध्या टपरीवरती गेलात दुकानामध्ये गेलात प्रत्येकाकडे पेमेंट पेटीएम सिस्टम आहेच तिथे तुम्ही एक रुपया दोन रुपयाची वस्तू दहा रुपये पन्नास शंभर हजार रुपयांच्या वस्तूचं पेमेंट करू शकता अतिशय चांगली सुविधा असल्याकारणानं सुट्टे चिल्लर ठेवायची पण तुम्हाला आवश्यकता नाही त्यानंतर दुसरी गोष्ट या ठिकाणी आहे की आपण मोबाईल रिचार्ज करायला प्रत्येक लोकांना आवश्यकता असते मोबाईल प्रीपेड मोबाईल पोस्टपेड आणि डी टी एच आपला घरातला आपल्याला रिचार्ज करावा लागतो तर आपण मोबाईलवरती क्लिक करूयात मोबाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर रिचार्ज करायचा आहे त्याचा नंबर आपण या ठिकाणी टाकूयात आपण आता जस्ट बघूयात इथे खाली स्क्रॉल हां <laughs> तर मोबाईल आपल्याला जो रिचार्ज करायचा आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण टाकू शकतो मी माझा मोबाईल नंबर टाकतो दुसरा चौऱ्याण्णव एकवीस अठ्याहत्तर अडतीस त्र्याण्णव ओके हा माझा नंबर आलेला आणि या ठिकाणी दहा रुपयांचा मला रिचार्ज करायचा आहे दहा रुपयांचा रिचार्ज फास्ट रिचार्ज म्हणून मी त्या म्हणू शकतो आणि त्यानंतर प्रोसीड टू पे टेन रुपीज या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रिचार्ज विदिन अ मिनिट आपल्याला मिळून जाईल मी या ठिकाणी क्लिक करतो प्रोसीड टू पे या ठिकाणी रिचार्ज ऑफ आयडिया मोबाईल प्रोसेसिंग आणि प्रोसेस पूर्ण होते आणि आपला रिचार्ज डन होतो त्यानंतर मी तुम्हाला आणखीन गोष्टी या ठिकाणी दाखवतो मोबाईल पोस्टपेड प्रीपेड मोबाईल करू शकतो पोस्टपेड करू शकतो या ठिकाणी डी टी एच पण रिचार्ज करू शकतो त्या व्यतिरिक्त अन्य मेट्रोचं तिकीट वगैरे आहे हे आपल्याला काही लागत नाही परंतु आपल्याला प्रवास करावा लागतो तर प्रवासासाठी आपल्याला रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं खूप गरजेचं पडतं तर आपण या ठिकाणी ट्रेन तिकीट बुकिंगसुद्धा आपण करू शकतो आपण क्लिक करूया ट्रेन तिकीट बुकिंग कसं ट्रेन तिकीट बुकिंगबरोबरच आपल्याला ट्रेन कुठल्या कुठे उपलब्ध आहेत तेसुद्धा आपल्याला सांगता येतं बुकटिकेट्स चेक पी आर एन पी एन आर स्टॅटूज आपण बुक टिकेट म्हणूयात आणि आपल्याला कुठून कुठे जायचं आपण बघूयात फ्रॉम इथे क्लिक केल्यानंतर मी टाकतो माझं डेस्टिनेशन आहे ते जे जेऊर ओके जेऊर आलं आहे नंतर जेऊरपासून मला जायचं आहे हैदराबाद है एच वाय डी सिम्पली टाकल्यानंतर या ठिकाणी हैदराबाद ऑल आल स्टेशन आलेलं आहे आता जेऊर ते हैदराबाद ज्या ट्रेन आहेत अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण आजच्या म्हणण्यापेक्षा उद्याच्या म्हणूयात टुमारो कारण आपण बुकिंग रिझर्वेशन करणार त्या ॲटलिस्ट दोन चार दिवसांचं पुढचं करायला हवं तर उद्यासाठी कुठल्या ट्रेन आहेत आपण बघूयात आणि सर्च ट्रेन या बटनावरती क्लिक केल्यानंतर माझ्यासाठी अगदी विदिन अ सेकंड या ठिकाणी ट्रेन सर्च केलेले आहेत हैदराबाद एक्सप्रेस आहे मला सकाळी एकोणीस वाजून सतरा मिनिटांनी तर ती हैदराबाद एक्सप्रेस जे सॉरी संध्याकाळी आहे एकोणीस वाजून सतरा मिनटांनी म्हणजे सव्वा सातच्या पुढे मला ट्रेन आहे या ठिकाणी आपण बघू शकता चेक फ्युचर अवेलेबिलिटी पण आहे या ठिकाणी आपल्याला स्लीपरचे सीट्स आहेत ए सी थ्री टायर आहे टू टायर ए सीचं पण तिकीट आपण ब्लु बुक करू शकता त्यानंतर कोटा पण आहे कोटा आहे तो जनरल कोटा तात्काल कोटा आणि लेडीज कोटा या ठिकाणावरून आपण आपल्याला हव्या त्या कोट्यातलं तिकीट बुकिंग करू शकता स्लीपर क्लास ए सी थ्री टायर अँड दॅन ए सी टू टायर अशा पद्धतीनं पण आपण या ठिकाणी तिकीट बुक करू शकता स्लीपर क्लास आपण जस्ट म्हणूयात स्लीपर क्लासमध्ये एकोणतीस ऑक्टोबर उद्यासाठी वेटिंग लिस्ट आहे सव्वीस सव्वीस वेटिंग लिस्ट म्हणजे काही जास्त वेटिंग लिस्ट नाही तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळून जाईल आणि आपण या दोनशे साठवरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला आय आर सी टीचा हा कोड टाकून आपल्याला तिकीट बुकसुद्धा करता येतं ऑलरेडी माझ्याकडे आहे आता हे खूप पुढे जाईल व्हिडिओ जास्त लांब होईल म्हणून मी हा करत नाही तुम्हाला जेव्हा रिजिस रिझर्वेशन करायचं असेल तेव्हा तुम्ही पुढे जाऊन रिझर्वेशन करू शकता अशा पद्धतीनं आपल्याला रेल्वेचं तिकीट पण बुकिंग करता इथं पेटीएमच्या माध्यमातून अतिशय चांगली सुविधा पेटीएमची आपल्याला या ठिकाणी आहे त्यानंतर आपल्याला काही ऑनलाईन मोबाईल्स किंवा हेडफोन्स काही गोष्टी खरेदी करायच्या असतील तर त्या ऑनलाईन गोष्टी पण आपण खरेदी करू शकतो या ठिकाणी मॉल म्हणून एक आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल फोन्स हेडफोन्स त्यानंतर सर्व प्रकारच्या कॅटेगरीज कॅमेराज वॉचेस आपण या ठिकाणी खरेदी करू शकतो ऑनलाईन अशा पद्धतीने हे ऑनलाईनचे सगळे मोबाईल्स येतात यू कॅन सर्च यअर इथं टाकल्यानंतर तुम्हाला कुठला प्रोडक्ट घ्यायचं आहे ते पण टाकू शकता आपण जस्ट ई एम आयचा मोबाईल म्हणून एम आय Note 4, गयत, आ, नोट फोर आच्छे, आच्छे, आच्छे मा मा आ, आ, हा एक मोबाईल आहे तो आपण जस्ट बघूयात एम आय नोट फोर मोबाईल ओके या ठिकाणी एम आय नोट फोर मोबाईल आलेला आहे आठशे आठ हजार नऊशे नव्याण्णव त्याची प्राईस अशा पद्धतीनं आपण सगळ्या गोष्टी पेटीएमच्या माध्यमातून शिकू शकतो मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आवडला हा व्हिडिओ असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि होप आपल्या चॅनलला पुन्हा एकदा मी सांगतो की सबस्क्राईब करा मी तुम्हाला असे अत्यंत चांगले चांगले व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला आपल्या गावागावातील महाराष्ट्र या, गावा, गावा या चॅनलमध्ये मराठीतून शुद्ध मराठीतून तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि आवडला विश व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र